लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी निवडणुकीचा प्रचार शिगेला. भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशमध्ये 3 जाहीर सभा घेणार. विरोधकांनीही अंतिम टप्प्यासाठी प्रचारात जोर लावला. काँग्रेस नेते राहुल गांधी आज हिमाचलमध्ये 2 जाहीर सभा घेणार. आप प्रमुख केजरीवाल पंजाबमध्ये प्रचार करणार. लोकसभा निवडणुकीत आजवरच्या सर्व टप्प्यांमधल्या मतदारांची एकूण संख्या आणि टक्केवारी आयोगानं केली जाहीर. फॉर्म 17C मधल्या आकडेवारीत छेडछाड शक्य नसल्याचं केलं स्पष्ट. देशभरात 20 ते 25 ठिकाणी प्राप्तिकर विभागाची धडक कारवाई. राज्यात नाशिक इथल्या एका सराफा व्यावसायिकावरही प्राप्तिकर विभागानं केली कारवाई. राजकोटच्या TRP गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत मृतांची संख्या 27 पोहोचली. एका बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू. गेमिंग झोनचा मालक आणि व्यवस्थापक पोलिसांच्या ताब्यात. दिल्लीतल्या विवेक विहार इथं नवजात शिशू रुग्णालयाला काल रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत 6 बालकांचा मृत्यू, तर आझादनगर परिसरात निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू. रेमल चक्रीवादळ आज रात्री बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता. या पार्श्वभूमीवर कोलकाता विमानतळ दुपारी 12 वाजल्यापासून 21 तासांपर्यंत बंद. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर होणार. पायल कपाडियाच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाने इतिहास रचला. कान चित्रपट महोत्सवात ग्रँड प्रिक्स पुरस्कार जिंकला. आणि सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज IPL विजेतेपदाचा सामना. अंतिम सामना चेन्नईत होणार.